झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेबांच्या प्रकृतीने चिंतेत असलेले अनेक कार्यकर्ते मातोश्री बाहेर दोन दिवसांपासून ठाण मांडून बसलेत। या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना झी 24 तासकडे व्यक्त केल्या आहेत। आम्ही रात्री भी पुऱ्या दिवस होतो, आज भी सकाळपासून आहे। साहेबांच्या मला मनोकामना त्यांना त्यांच्या आजारातून ते बरं व्हावं, असे सगळ्या शिवसैनिकाची पुऱ्या महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत म्हणून मानले जाणारं, त्यासाठी एवढे भाविक एवढे जमा झालेले। खास बाळांसोबत बोललेली नाही, फक्त हाताखात द्यायचे, पाया पडायचा आणि बाळासाहेबांबरोबर। आता उद्धवजी नाता भेटू ना, सुरुवातीपासून आहे, साठस पासून आहे। वामनराव माडिक होते ना, तिथपासून आम्ही ह्याच्यात आहे ना, आणि आम्ही कामं करतो, कुठं बी जातो, मोर्चाला जातो, कुठं असं तिथं जातो। सर्व आमचं आयुष्य साहेबांना देऊ दे असं आम्ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। साहेब निश्चितच ठीक होतील, सर्व शिवसैनिकांची मनोकामना पूर्ण होईल। साहेब परत आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी परत उभे राहतील असं मला वाटते। साहेबांनी माणसं घडवले। मी एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होतो, एका वेटरला जिल्हा प्रमुख फक्त शिवसेनाच करू शकते, दुसरं नाही। रात्रंदिवस आना पाण्याचा इथे आलेले आहेत, लहानपणापासून शिवसैनिक आहेत, आमच्या रक्तामध्ये शिवसैनिक आहे पहिल्यापासून। झी 24 तास एक पाऊल पुढे।